लोणावळ्याच्या लायनस पॉइंट येथे सेल्फीचा मोह पर्यटकांचा चांगलाच अंगलट आला होता. निलेश भागवत असं या पर्यटकाचं नाव असून तो 70 फूट खोल दरीत पडला होता. जिगरबास लोणावळा ग्रामीण कर्मचाऱ्याने आपला जीव धोक्यात घालून त्याला सुखरूप बाहेर काढले. ते कसे पाहूयात. निलेश हा मद्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तो मुंबईमधील मुलुंडचा रहिवाशी असून मित्रांसह लोणावळ्यात फिरायला आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी 6:30 मद्यधुंद निलेश आणि त्याचा मित्र हे लायनस पॉइंट येथे फिरायला गेले होते. निलेशने मद्यपान केले होते. याच जोरावर त्याने 500 फूट खोल असलेल्या दरीजवळ जाऊन सेल्फी काढण्याचे धाडस केले. मात्र ते त्याच्या अंगलट आले. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे त्या ठिकाणी शेवाळ झाले आहे. त्यावरून निलेशचा पाय घसरला आणि तो थेट दरीत पडला. निलेशने 70 फुटावर एका झाडाला पकडले. हे दृश्य पाहिल्यानंतर सर्व पर्यटक आरडाओरडा करू लागले. गस्तीवर असलेल्या लोणावळा ग्रामीण पोलिसांनी काही पर्यटकांनी तरुण दरीत पडल्याची माहिती दिली. संबंधित पोलीस कर्मचारी तिथे तातडीने गेले.